टॅकल आर बिझनेस इन 2021. आमची टेस्ट बरी असल्या कारणान ते परत घेऊन वतात. तो ब्रँड असा ऑथेंटिक असा आणि ट्रेडिशनल गोवन असा आणि व घराघरांनी पावचो अशी आमची तिघांची इच्छा. म्हणजे भुरग्या खातीर एक्च्युली हांवें सुरू केलो तो ताका तर तरेचे खाण खावपाक आवडटा तर भायले खावपा परस म्हाका दिसले की हांवें ते घरा करपाचे. म्हाजे फेसबुकाचेर बी घालून रिक्वायरमेंट येवपाक लागली लोकांची की हे कसले कसले लागून. मागीर हांव आतां मुगाचे करता, बेसन करता. हांव हितूनच खूब वर्स जाली हितून दवरतलो आनी हितूनच हांव सवाय लोकांक दितलो. आयचे हितून जितले सरकारान ना तितले आमचे धाकटे धंद्यांना. तर आमच्या बरोबर असं हेमंत नाईक जे एक गोंयचो तरणाटो आयच्या पिढीचो, गोंयान जन्मल्लो, गोंयानूच शिकलेलो आणिक सरकारी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचे आयुष्य स्वतः घडवपाचे एक प्रेरणेन भारल्लो तरणाटो. हांव हेमंत नाईक. सो माझो जन्म पणजेनूच मळ्यानूच जाल्ला आणि हांव रावता भाटल्यान. आता म्हाका सांग धंद्या बद्दल उलोवचे. म्हाका एक सांग आतां चडशे भुरगे जे आमचे तरणाटे शिकून झाले की नोकरीचे मागे आणि सरकारी नोकरीचे मागे धावपाची त्यांची एक हे असते. तर तू धंद्याकडे कसं वळपाचे चितले आणि वच धंदो तुम्ही कित्याक निवडला? म्हाका हार्डवर्क करपाक खूप आवडटा. पहिली पासून हांव आता जवळजवळ 22 ते 25 वर्षांनी ह्या धंद्यान असा. सो म्हाका ते पहिलीच कॉलेज झाली काय म्हाका ते दिसले की बाबा हांव किती तरी मेहनत करतलो स्वतःच्या एक पायावर उभा रावतलो. सो हांवें ते विचार केलो की एक स्वतः किदें करतलो आणि हार्ड वर्किंग करतलो म्हणून हांव ह्या हितून धंद्यान घुसलो. आता हे हॉटेल धंद्याकडे ते मी असे लहान रेस्टॉरंटाकडे वळपाचे तुझा ऍक्च्युली उद्देश किदें? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या बापायक इच्छा आलेली रेस्टॉरंटान हे करतो. पहिली पहिली स्टार्टिंग हांवें तो जवळजवळ 2000 कॉलेज जेन्ना हे केली तेन्ना हांव हे धंद्यान भितून सरलो तेन्ना हांव थोडे कितें हे आसलेले पण तेन्ना तितली सोसायटी तितली हे नासलेली फ्लो जायनाली. मागीर मागीर ते कितें जालें तितून मागीर हांवें ते लोकांक बरें कितें दितलो सवाय दितलो वयल्यान घरगुती दितलो. हांव सगळे जे म्हाजे गरम मसालो म्हण बाकीचे गोष्टी म्हण सगळे माझ्या घरात जाता. माझं सवाय म्हणजे असं की लोकांक आयच्या डेटीन लोक आता ऑफिसात जवळजवळ 10-12 हजारांक काम करता आणि ते 10-12 हजारांक लोकांक अफोर्ड जायना जे लोकांक 500 रुपयान वचून थंय जेवण दी. आयच्या डेटीन तर कितें घेतलो जाल्यार 200-300 रुपये सहज वयता, सहज बील जाता. सो ते हांव कितें करता म्हाका थोडे कितें प्रॉफिटेबल उरून हांव ते माझे घर चलयता आणि माझे कारोबार चलता. पहिली गोष्ट म्हणजे माझी कडी घरान जाता माझ्या आणि घरान जी करता ती माझी पहिली आवय करताली, आता माझी बायल करता. सो म्हणजे ते म्हाका घरातलो एक सपोर्ट असा जे कडये बाबतीत. आयज काल गोंयची कडी म्हणजे टिपिकल आमची गोंयची कडी खातलेले जाल्यार खंय मेळना ते हांव लोकांक सुविधा दिता. आणि आता लोकांक आयज कालची म्हारगाई लोकांक 400-500 रुपया दिवन थंय जेवण घेतलो जाल्यार इसवणाचे जेवण जाल्यार लोकांक परवडना. 180 या 200 रुपया भितून माझ्या इसवणाचे जेवण व्यवस्थित पोट भरून लोकांक कशें दिवंक जाय. इसवणाची थाली जी आमची सामान्य मनीस जेवू शकता पोट भरून ते आमी रायस सालाड सोलकडी भाजी लोणचें आनी कडी
ती घरान केल्ली कडी आमी सगळी गोवन टिपिकल जे गोंयकारांक जे आमचे जाय पळय ते आमी प्रोवायड करतात सवाय भितर जे 180 ते 200 रुपया भितून आमी ही थाली आमी रेडी करतात. हितून पळय आतां आमचे हितून रायस आसा जे बरे तरे क्वॉलिटी आनी क्वॉन्टिटी दिता आमी. एक पापड दिता पौश्टीक चपाती जी आमी करून दिता. सालाड आहा, लोणचें आहा, भाजी आहा, ही चण्याची भाजी आसा, सोलकडी जी आमी गांवठी सोलांची करून आमी सोलकडी करता आनी जी आमी दाळ शिवरागाक जी लागणारी दाळ दिता हें आमी सगळें मेळून हें 100 रुपया आमी लोकांक पोट भरसर हें जेवण आमी ही आमची वेस्ट थाली. हांव सदांच म्हाज्या फ्रेंड्सांचो सांगतालो लोकांक सांगता की स्वताचो कितें तरी धंदो करा. कित्याक सरकार नोकरीचे हेजेर हें करनाका की आयचे हितून जितले सरकारान ना तितले आमचे धाकटे धंद्यान आहा. आयज तुमी म्हण नुस्तें सुद्दां विकले जाल्यार धंदो बरो पैकी चलता जो आमचे गोंयकाराक करूंक सोदना. तेतून आमी फोकस करचे हें म्हाजें लोकांक